दहिंडी म्हणजे जन्माष्टमीच्या उत्सवात साजरा केलेला एक खास सोहळा. या दिवशी लोक एकत्र येऊन श्री कृष्णाची पूजा करतात आणि थरावर थर लावून हंडी बांधलेली असते ती फोडण्याचा प्रयत्न करतात. खरंच या सणामुळे पूर्ण गाव एकत्र येतो आणि हा सण आपण आनंदात साजरा करतो. सकाळ झाली की गावाच्या वातावरणात एक उत्साहाची तयारी सुरू होते. गावातील सर्वजण मिळून हंडी सजवतात. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक आनंद वेगळाच असतो. हंडी सजवून झाली की हंडी उचलण्याची तयारी करतात. ती उंच आकाशात नेऊन ठेवतात. गावातील सगळे लोक एकत्र आली की श्री कृष्णाची पूजा करतात आणि विठ्ठल रखुमाईची देखील पूजा करतात. त्यानंतर पूर्ण मंदिराच्या भोवती पारंपरिक नृत्य करतात, जेणेकरून कोणालाही दुखापत होऊ नये अशी देवाकडे आपण मागणी करतो. मंदिराच्या बाहेर एक मानाची हंडी बांधली जाते. ही हंडी प्रथम फोडली जाते, जेणेकरून गावातील प्रत्येक ठिकाणी बांधलेल्या एक एक हंड्या फोडू शकतो. मंदिराबाहेरील मानाची हंडी फोडून झाल्यानंतर आपण पूर्ण गावात फिरतो. त्यानंतर प्रत्येक ठिकाणी एक एक हंडी बांधलेली असते. या हंड्या फोडण्यासाठी आपण बालगोपाळांना प्रोत्साहन करतो. पूर्ण गावात हंड्या फोडता फोडता आपण नाचत गाजत उत्साहात जल्लोषात आपण येऊन पोचतो आपल्या दुसऱ्या मानाच्या हंडीजवळ. येथे आपण आपले शेवटचे पारंपरिक नृत्य करतो, जेणेकरून ही जी मानाची हंडी आहे ती सुरळीतरित्याने आपण पाळतो. खरंच या उत्सवामुळे गावातील प्रत्येक माणूस हा एकत्र आला. यामुळे गावाची एकता वाढली. तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन, बाय.